अध्यक्ष सुनील बुद्रुक. मित्रांनो, आपल्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी आता आपल्या सर्वांनाही कल्पना दिलेलीच आहे की महामंत्र्यांनी जो आपल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर अन्याय चालवलेला आहे, या अन्यायाविषयी आता आपल्याला आवाज एकजुटीने करून त्याचा निषेध करावा लागेल. यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आपण वित्त आयोगामध्ये वीज बिल भरण्यासाठी पैसे दिले आहेत, असा कुठला उल्लेख नाहीये की तुम्हाला वीज बिल भरायला दिलेले, तुम्हाला विजेची कामं करण्यासाठी तो निधी दिलेला आहे. मग तुमचे विद्युत बल्ब समजा खोलवर गेले असतील, तुमच्या विजेचा पंप चालले असतील, तुमच्या अनेक प्रकारची विजेची कामं असतील, ती ह्या निधीमधून करायची आहेत, ना की तुम्हाला वीज बिल भरायचे आहेत. आजपर्यंत 1965 पासून आजपर्यंत स्ट्रीट लाईटचं एकही बिल ग्रामपंचायतीने भरलं नाही, आणि आज अचानक असं काय घडलं की त्या ग्रामपंचायतीने एवढा उत्पन्न वाढलं कुठून की यांनी 50-50 लाखाची बिलं ग्रामपंचायतीने भरावीत. मित्रांनो, आपण सर्वजणांनी बाईंच्या मार्गदर्शनाखाली एकजूट होऊन हा जो आपला एल्गार तालुका आहे शेवटपर्यंत राऊत प्रसंगी हात मोकळे सोडून वीज वितरण कंपनीला आपण दाखवून देऊ की सरपंच एकजूट झाल्यानंतर काय होईल. शासनाला हा निर्णय आणि वीज वितरण कंपनीला हा निर्णय मागेच घ्यावा लागेल सरपंच एकजुटीचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.